तसेच संवाद घडवून आणणे, त्यांना प्रोत्साहन देणे सरांना अधिक आवडतं. आणि सगळ्यात जवळचा परिचय करून द्यायला आवडेल की तुमच्या कला विषयाचे जे कला शिक्षक आहेत राकेश विस्पुते सर, त्यांचे ते गुरुवर्य आहेत. मी जे काही आहे ते तुम्हाला मित्रांनो ऐका. दुसरा जवळचा परिचय सांगायला आवडेल की आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी ओजस राजेंद्र महाजन यांचे ते वडील आहेत, की जो विद्यार्थी आय आय टी आणि आय आय टी सुरत त्यानंतर खरगपूर येथे आपलं उच्च शिक्षण घेऊन आज अतिशय नामांकित कंपनीमध्ये चांगल्या जॉबवर आहे. अशा गुणवान विद्यार्थ्यांनी इतका मोठा आहे तो जर मी सविस्तर वाचत बसलो तर आपल्याला पूर्ण दिवस रात्र अपूर्ण पडेल. तुमचा सर्वांचा उत्साह बघून मला एक दिवस पुरण चढलं माझ्या या वयामध्ये, कारण तुम्ही ज्या किशोर वयात आहात ना त्या वयामध्ये अतिशय सळसळसा उत्साह असतो. खूप चांगले संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवर दिलेले आहेत, मी अनुभवलेला आहे आणि आजही तो संस्कार घेऊन ही शाळा मार्गक्रमण करत आहे. त्या शाळेला तर रंगांशी खेळायला आवडतं, तुम्हाला आवडतं ना? मला रंगांशी खेळायला आवडतं, मला रेसिसी खेळायला आवडतं, मला कागदावर कॅनव्हासवरती विविध आकार काढायला आवडतं. आज आषाढ पौर्णिमा, आज व्यास पौर्णिमा पण तिला म्हणतात आणि महर्षी व्यास यांनी हिंदू संस्कृतीला महाभारत यासारखा अद्वितीय ग्रंथ, जे तुम्हाला माहिती आहे महाभारत, महाभारतासारखा अद्वितीय ग्रंथ देणारे महर्षी व्यास यांच्या जयंती निमित्ताने गुरु पौर्णिमा हा सण संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. आणि याच दिवशी प्रज्ञाशील करुणा हा महान संदेश देणारे महामानव गौतम बुद्ध यांनी आजच्याच दिवशी सारनाथ या शहरामध्ये मृगोद्यानात आपल्या धर्माचं पहिलं प्रवचन दिलं. हा पण एक औचित्य योग आहे, तो पण योग हा आषाढ गुरु पौर्णिमेचा होता. त्यामुळे या दोनही गुरूंना मी विनम्र अभिवादन करतो. असा दिवस हा गुरु पौर्णिमेचा आहे, गुरूंना वंदन करण्याचा आहे, गुरूंप्रती श्रद्धा दाखवण्याचा आहे, असं मगाशी भावे सरांनी आपल्याला सांगितलं. गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपल्या आयुष्याला गुरु आकार देतात, आपल्याला घडवतात. त्या घडवण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका या गुरूंची असते, त्यामुळे त्या गुरूंप्रती आपण त्यांच्या चरणीलीन व्हावं, आपण त्यांना नम्रतेने नमस्कार करावा आणि त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करावी, त्याचा हा दिवस आहे. आज गुरूंनी आपल्याला समरसून जे ज्ञान दिलं, आपल्याला प्रत्येक गुरु वर्गामध्ये आपल्याला प्रत्येक विषय वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असतो, तो शिकवताना अतिशय तन्मयतेने शिकवतो, म्हणून तुम्ही शिकत जाता, हो की नाही? तन्मयतेने शिकवतात ना शिक्षक, म्हणून ते आपल्याला विषय समजतो. असे जे गुरु आहेत ते आपल्यामध्ये चेतना पण प्रज्वलित करतात, आपला उत्साह वाढवतात, त्याबद्दल त्यांच्या चरणी आजचा नम्र होण्याचा दिवस आहे. महत्वाचे म्हणजे या गुरुदिनीच आपल्याला नवे नवे संकल्प करण्याचा आणि ते संकल्प पूर्ण करून घेण्याचा करण्यासाठी या गुरूंचे आशीर्वाद रूपी मार्गदर्शन घेण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज आपण गुरूंना नमस्कार करायचाच आहे, पण त्यासोबतच आपण आजच्याच दिवशी काही संकल्प रुजवायचे आपल्यामध्ये, की मला नेमकं काय करायचं आहे, माझ्या गुरूंना आनंद वाटेल, माझ्या गुरूंची छाती अभिमानाने फुलेल, यासाठी मला काय करता येईल, मला माझं आयुष्य माझ्यावरती उभं करायचं आहे, मला ते उभं करायचं आहे, माझ्या आयुष्याला मला आकार द्यायचा आहे, ते देत असताना मी माझ्या गुरूंना काय देईन, तो विचार तो संकल्प पूर्ण करण्यासाठीचा आजचा दिवस आहे. आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले जे गुरु आहेत, जे आपल्याला भेटलेले शिक्षक आहेत,
ते शिक्षकांचं सहकार्य आपल्याला मिळणार आहे, त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा आजचा हा दिवस आहे। मलाही आज मला घडवणाऱ्या काही गुरुंची आठवण येत आहे। अगदी मला बालवयातले बालवाडीतले मला माझे गुरुजी माळी गुरुजी आठवतात। मला कॉलेजच्या शाळेच्या जीवनातले सुद्धा अनेक गुरुजी अनेक शिक्षक मला आठवतात। काहींची तर नावं आठवतात, काही आज हयात पण नाही, पण त्यांच्या आवाजून एखाद्या एकांत क्षणामध्ये मी जेव्हा गुरुंबद्दल विचार करतो त्यावेळेला मला त्यांची आठवण येते। महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा मला माझे अनेक असे शिक्षक भेटले, मला अनेक असे गुरु भेटले की ज्यांनी मला घडवताना खूप काही कष्ट घेतलेले आहेत, त्यांची सुद्धा आठवण करण्याचा हा माझा दिवस आहे। त्यांना सुद्धा मी या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो। आणि आज आपण शाळेमध्ये गुरूंना सर म्हणून संबोधतो। सरांनी मला सांगितलं की आधुनिक गुरु म्हणजे शिक्षक, परंपरेने जे गुरु होते त्या गुरुला आता आधुनिक काळामध्ये शिक्षक म्हटलं जातं, सर म्हटलं जातं, आपण त्यांना सर म्हणतो। पण या सरांच्या आणि शिक्षकांच्या कर्तव्यामध्ये फारसा मात्र फरक पडलेला दिसत नाही। पूर्वी गुरूंच्या घरी राहाय शिष्य राहायला जायचा आणि गुरूंच्या घरी विद्या अभ्यास करत असताना तो घरातली अनेक कामं पण करायचा, पण आज काळ बदलला, त्यामुळे गुरु हा आपल्याला शाळेच्या 5-7 तासामध्ये जे काही ज्ञान देतो तेवढं महत्वाचं मिळतं आपल्याला मिळतं। आज आपले जे सर आहेत वा जे शिक्षक आहेत हे पण गुरुच आहेत। काळाच्या बदलत्या परिस्थितीत त्यांना नावं मात्र वेगवेगळी आहेत। एवढंच, आपले पहिले गुरु कोण काही सांगता येईल तुम्हाला? आपले आई वडील, ज्यांनी आपल्याला जग पहिल्यांदा दाखवलं ते आपले पहिले गुरु म्हणजे आपले माता पिता, आपले जन्मदाते आई वडील होय। आयुष्याच्या प्रत्येक वळणावळणावर अगदी लहान वयापासून प्रत्येक वळणावळणावर आपल्याला अनेक मार्गदर्शक भेटतात, पण प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेतल्या गुरुजींचे स्थान मात्र वेगवेगळे असते, अतिशय महत्वाचे असते। सरांनी मगाही सांगितलं की मुंगी बसून आपल्याला काही शिकता येईल, कीटकांपासून काही शिकता येईल, निसर्गाच्या काही घटकांपासून काही शिकता येईल, हे सर्व खरं आहे। निसर्गामधनं आजूबाजूच्या परिसरातनं आई वडिलांसोबतच आपले आजोबा आजी मावशी काका आपले नातलग आपले मित्र परिवार यांच्याकडून आपल्याला शिकता येणार आहे, पण आपल्या आयुष्याला खरा आकार जो देतो ना तो शिक्षक देतो। कारण त्याच्या हातामध्ये आपण त्याच्याजवळ आपण जवळजवळ आपल्या दररोजच्या दिवसामध्ये 5 ते 6 तास आपण त्याच्या सान्निध्यामध्ये असतो, त्यामुळे त्यांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये काही आगळं असतं। शाळेतील शिक्षण आपल्याला अक्षर ओळख करून देतात, शाळेतील जे शिक्षक असतात ते आपल्याला अक्षरांची ओळख करून देतात, त्या अक्षरांमधला अर्थ समजावून सांगतात। प्रत्येक अक्षरांमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे तो शिक्षक आपल्याला उलगडून सांगतात, त्या अर्थानुसार जगायचं कसं, परिस्थितीला सामोरं जायचं कसं, कसं वागायचं हे पण आपल्याला बऱ्याच अंशी ते आपल्याला सांगतात शिकवतात। अशा गुरूंचा अगाध महिमा आपण अनेकदा ऐकतो ऐकत आलेला असतो। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हे आपण आत्ता सरांनी आपल्याकडनं ते म्हणून घेतलं। हा श्लोक मात्र आपण आपला पाठही असतो, खरं आहे ना? बऱ्याचदा आपण ऐकतो ना, तो आपला बऱ्याचदा तो पाठ पण असतो। प्राथमिक शाळेत विशेषतः खेड्यामध्ये गुरुजी भेटतात। आज तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही सरान गुरुजी म्हणत नाही, शिक्षक म्हणतात, पण आम्ही ज्या वेळेला खेड्यात शिकलो त्या खेड्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांना गुरुजी म्हटलं जायचं। शहरामध्ये आल्यावर शाळेत आपल्याला शिक्षक भेटतात, त्यांना आपण सर म्हणतो। पुढे तुम्ही कॉलेजला गेला की अध्यापक प्राध्यापक, पुढे भविष्यात तुम्ही कॉलेजला जाणार त्यावेळेला आपल्याला कोण भेटतात? अध्यापक भेटतात, प्राध्यापक भेटतात, प्रोफेसर भेटतात, त्यांना तुम्ही मात्र सरच म्हणणार आहे। सर ही एक कॉमन संकल्पना आहे, कॉमन हा शब्द आहे। ही नावे जरूर वेगवेगळी असतील, काळानुसार ही नावं बदलत असतील, पण त्यांचे कार्य मात्र एकच आहे। तुमच्यामधील बौद्धिक आणि मानसिक ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास करणे, देशाचा सुदृढ आणि सशक्त नागरिक बनण्यासाठी ते बनवण्याच्या दृष्टीने त्या शिक्षकाचे सतत प्रयत्न सुरू असतात। आपल्या देशामध्ये गुरु शिष्य परंपरेला फार मोठा इतिहास आहे। रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर माहिती आहे तुम्हाला?
शास्त्री आपल्या मनावर राज्य करणार आहे की नाही, आपण त्याला क्रिकेटचा देव म्हणतो, पण त्याला कोणी घडवलं? त्याला रमाकर आंतरेनाथ सारखा गुरु, निष्णात गुरु त्याच्या आयुष्यात मिळाला, म्हणून सचिन तेंडुलकर घडला हे स्वतः सचिन तेंडुलकरांनी अनेक वेळेला व्यक्त केलेलं आहे. त्यासोबतच आता अलीकडे जी पी व्ही सिंधू आहेत ना, पी व्ही सिंधू माहिती आहे, बॅडमिंटनपटू आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक मॅचेस जिंकणारी ऑल इंडिया इंग्लंड ऑल इंग्लंड चषक जिंकणारी बॅडमिंटनपटू आहे, तिला कोणी घडवलं? तर पी गोपीचंद, गोपीचंद पुलेला. म्हणजे असेही काही आधुनिक गुरु आणि शिष्य आहेत आपल्या आजूबाजूलाही, आपल्या या परिसरामध्ये सुद्धा अशी अनेक विद्यार्थ्यांसाठी घडणारी निरपेक्ष तळमळीची शिक्षक असतात, ती निष्ठेने विद्यार्थ्यांना मुक्त असतं, ज्ञानपण वाटत असतात, ज्ञानदान करीत असताना ते आपल्याला जीवन किती संघर्षमय असते, सुखदुःखाचे जाण ते सतत आपल्याला करून देतात, आणि आपल्याला निराशा येऊ नये म्हणून हसत खेळत आपल्याशी सतत संवाद करत असतात. त्यांच्या घरामध्ये कितीही काही प्रॉब्लेम असू द्यात, वैयक्तिक आयुष्यामध्ये कितीही चढ उतार असू द्यात, पण ते आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी सहजच समरस होतात, त्यांना आनंदी कसं ठेवता येईल, त्यांना कसं चांगलं काहीतरी देता येईल, अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं शिकवता येईल का, असा सतत ते प्रयत्न करत असतात. सकारात्मक जगण्याच्या उर्मी ते ठासून ठासून विद्यार्थ्यांमध्ये भरवण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या शाळेतील सर्व शिक्षक आपल्या गुरुस्थानी असले पाहिजेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे अनन्य साधारण असते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. काळ बदलला, जगण्याची परिस्थिती बदलली, शिक्षण संस्थाही बदलली, शहरीकरण झाले, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्या क्रांतीमुळे आपले गुरुजीही बदलले. आमच्या लहान वयामध्ये शिक्षक कडक शिस्तीचे होते. मगाशी मी सरांशी बोलत होतो, भावे सरांशी, की आम्ही कसा कडक शिस्तीचा काळ बघितला. त्या काळामध्ये म्हण फार प्रसिद्ध होती बघा, त्यांच्या हातात नेहमी छळी असायची. कुठली म्हण सांगता येईल तुम्हाला? नाही सांगणार. एक गाणं म्हणा बघा मालगीत, छडी लागे छम छम विद्या येई घम घम. त्या काळामध्ये त्या शिक्षकांच्या हातामध्ये छडी असायची आणि छडी बसल्याशिवाय विद्यार्थ्याला अभ्यास, विद्यार्थी अभ्यासाचा अभ्यास करायचा नाही, इतका त्यावेळेला शिक्षकांबद्दलचा आदर होता. एक आदरयुक्त भीती होती, एक करारा होता. पण काळाच्या परिस्थितीमध्ये एखादे चुकीचे काम जर आपण एखाद्या वेळेला गुरुजी नसताना, शिक्षक नसताना जर आपण करायला गेलो, तर सतत नजरेसमोर त्या कडक शिस्तीच्या गुरुजींबद्दल त्याचा चेहरा नजरेसमोर यायचा आणि वाईट कामं आम्ही टाळायचो. इतकी त्या काळामध्ये ताकद होती. पण काय झालं आता? काळ बदलला, परिस्थिती बदलली, अतिशय वेगवान आयुष्य झालेलं आहे की नाही? सर्वांना इंटरनेट खूप आवडतो, आवडतो ना, आवडतो, मोबाईल आवडतो खूप. 2 वर्षात तुम्हाला खूप सवय झाली आहे मोबाईलची. अगदी बरेच जण व्यथनाधीन झालेले आहेत, मोबाईल शिवाय त्यांना जगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षकही बदललेले आहेत. आणि एवढं मात्र नक्की आहे, जुन्या पिढीचा जो छडीवाला जो शिक्षक होता तो आज कमी झालेला आहे. पण आज हा जो शिक्षक आहे, तुमच्या आमच्यामध्ये बसलेले जे शिक्षक आहेत, हे शिक्षक आज आपल्याशी मैत्रत्वाच्या भावनेने जगत आहेत. मैत्रीच्या भावनेने आपल्याशी संवाद साधतायत, आपल्याशी सहजगत्या जे गोष्टी आपण आपल्या आई वडिलांना बोलू शकत नाही, त्या गोष्टी आपण सहज आपल्या शिक्षकांकडून व्यक्त होताना दिसतायत. याचं कारण असं की शिक्षक हे आपल्याशी संवाद करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. विद्यार्थ्याने जे काही त्याच्या आयुष्यात जे काही घडत असेल तो आपल्या शिक्षकांना आवर्जून सांगतो. इतका मोठा बदल आज शिक्षकांमध्ये झालेला आहे आणि बदलत्या काळानुसार सगळ्याच परिस्थितीमध्ये झालेला आहे. असे शिक्षक आपल्याला स्पर्धेला कसं सामोरं जायचं? आज ताणतणाव खूप वाढले आहे, आज गुणांक खूप वाढलेले आहेत. अगदी 100 मार्क मिळवणारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत ना, तुमच्यामध्येही काही असतील. पण गुणात्मक हा बदल झालेला आहे, पण भावनात्मक आणि बौद्धिक विकास मात्र त्याचा फार कमी झालेला नाहीये. त्या तुलनेने तरी सुद्धा शिक्षक तुमच्यामध्ये अनेक चेतना प्रेरण्याचं काम करतात, पूर्वी प्रेरण्याचं काम करतात. त्यांना सकारात्मक जगवून जगण्याची उमेद जगवताना आनंदी कसं राहायचं, स्पर्धेला सामोरं कसं जायचं, सकारात्मकता कशी जगायची हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मुलामुलींना, तुम्हा सर्व मुलामुलींना आजचे आपले शिक्षक जवळचे वाटतात.
खरा है नाही सर वाटतं तुम्हाला की आपण आपल्या आईवडिलांना सांगू शकत नाही गोष्टी आपण सरदा सांगतो आहे ना सर बऱ्याच अंशी असेल ना सर हो की नाही शेवटी असं म्हणतात की शिक्षण माणसाला आत्मभान देते आणि जगण्याचा दृष्टिकोन पण देते पण या शिक्षणाची सुरुवात या शिक्षणाची सुरुवात शिक्षक नावाच्या घटकापासून होते अशा शिक्षकांबद्दल अनेकांच्या तोंडून आज जो काही मी आहे तो केवळ माझ्या गुरुंमुळे असे वाक्य आपण नेहमी ऐकतो बघा तुम्ही टीव्हीवरती अनेक मुलांमध्ये दाखवतात आयएएस झालेले लोक असतात एमपीएससी मधलं काही मोठमोठ्या पदांवर गेलेले विद्यार्थी असतात त्यांची जेव्हा मुलाखत होते ना तेव्हा ते काय सांगतात मी जे काही आहे ना ते माझ्या आई वडिलांसोबतच माझ्या गुरुंमुळे आहे किती मोठा मान सन्मान गुरुंना निर्माण होतो पण त्यासाठी गुरु तुमच्या आयुष्याशी 10-10 वर्ष जुळलेले असतात व्हिडिओ आठवतो आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याचा जो विद्यार्थी माझ्या मुलाच्या माझा मुलगा म्हणजे त्या यावेळेला शाळेमध्ये एक नंबर यायचा आणि त्याच्या शेजारी एक साधारण मुलगा तो माझ्या मुलाच्या शेजारी बसवायचा का तर या हुशार मुलापासून त्याला काहीतरी मिळेल ही जिद्द होती पण तो मुलगा पास झाला आपल्याला माहिती असेल मला त्याचं नाव माहिती नाही पण त्याने नंतर अपयश पचवलं आणि नंतर तो बीएमएस डॉक्टर झाला लीलाधर नावाचा मला वाटतं विवाड्याचा विद्यार्थी आहे पण तो विद्यार्थी जेव्हा माझ्या घरी आला माझ्या मुलाला जेव्हा भेटायला आला त्याचा मित्र म्हणून त्यावेळेला तो सहज सांगून दिला की मी जे काही आज आहे ना म्हणे सर माझ्या शाळेतल्या शिक्षणामुळे आहे माझ्या शाळेमुळे आहे जर शाळेने माझ्यामध्ये जिद्द नसती टाकली जर मला निराश माझ्या अवस्थेमध्ये मला जर पाठवण दिलं असताना काही शिक्षकांची नावं सुद्धा घेतली किती अभिमान आहे बघा एक अपयशी झालेला नफा झालेला विद्यार्थी जेव्हा बीएमएस मध्ये गुणवत्तेने पास होतो किती मोठी गोष्ट आहे आणि तो ज्यावेळेला अभिमान सांगतो की मला माझ्या शिक्षकांनी घडवलं किती मोठी जिद्द आहे त्याच्यामध्ये किती मोठा खरा भाव आहे की नाही आणखी विद्यार्थी मला आत्ता एक व्हिडिओ बघितला मी राकेश सुद्धा टाकला अपंग मुलगा बघा त्याला विजेच्या शॉक लागून त्याचे दोन्ही हात गेलेत हा त्या मुलाने हाताला पेन लावून बांधून इथं पेन लावून तो चित्रकला गिरवायला लागला तो अक्षर गिरवायला लागला आणि त्याने फार मोठे 91 मार्क मिळवले किती प्रेरणादायी स्टोरी आहे तो जेव्हा त्याच्यामध्ये सांगतो त्या स्टोरीमध्ये की मला शिक्षकांनी घडवलं माझ्या गुरुंनी मला घडवलं किती मोठं योगदान आहे माझं बघा गुरुंचं आहे की नाही योगदान आहे की किती महत्वाचं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे मला सगळ्यांना एक सांगायचं आणि आता मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण सुद्धा आपले एक एक गुरु असतात कुठलेही आपल्या शाळेतले शिक्षक ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे नाही शिकवलेलं आहे ते तुमच्या वर्गावर शिक्षक म्हणून करायचे नसतील पण त्या गुरूंचा आदर करा त्या गुरु पौर्णिमेसारखा जो दिवस असतो किंवा शिक्षक दिनासारखा जो दिवस असतो किंवा आजकाल अलीकडे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने सुद्धा एक शिक्षक दिन होतो ते जे 3 दिवस असतात या 3 दिवशी नक्की आपल्या गुरूंचा आदर करा त्यांचे चरण स्पर्श करा त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचा आशीर्वाद रूपी जो पाठ जे पाठबळ तुम्हाला मिळणार आहे ते फार तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहे असं मला वाटतं माझ्या केमीतमध्ये मी एक राष्ट्रपिता महात्मा गांधींचं वाक्य जवळजवळ 20 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे त्या वाक्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की जो विद्यार्थी म्हणजे महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे जो विद्यार्थी शिक्षकांचा आदर करतो जो विद्यार्थी शिक्षकांचा आदर करतो तो थोड्याशा ज्ञानाने सुद्धा आपला स्वतःचा उद्धार करतो म्हणजे त्याने ज्ञान किती मिळवलं हे माहित नाही कमी मिळवलं असेल पण जो शिक्षकांचा आदर करतो तो विद्यार्थी स्वतःचा विकास करतो इतकं महत्वाचं वाक्य राष्ट्रपिता महात्मा गांधींनी होऊन ठेवलेलं आहे म्हणून आपल्या गुरुंप्रती आपला आदर व्यक्त करा आपल्यामध्ये जे ऊर्जा चेतवतात जे उत्साह वाढवतात जे धाडस आपलं वाढवतात पाठबळ देतात जगण्याचा हेतू समजावून सांगतात आणि योग्य ते मार्गदर्शन करतात अशा शिक्षकांचे गुरूंचे आज नक्की आभार मानणार जर आभार मानले नसतील
जाता जाता आपण ते व्यक्त व्हा, आणि नाही मानले तर तुम्ही उद्या उद्या तुम्हाला वेळ मिळणार आहे, उद्या दिवशी व्यक्त केलं नाही काही हरकत नाही, पण जरूर त्यांचे आभार माना, त्यांच्या आशीर्वादाचा हात आपल्या भविष्यातील ज्या योजना आहेत त्या योजनांना बळ देणार नक्की असेल. आणि शेवटी जाता जाता एक 5-6 ओळींची कविता ऐकवतो आणि थांबतो. गुरु म्हणजे एक ज्ञान समुद्र, गुरु म्हणजे एक ज्ञान समुद्र अथांग, गुरु म्हणजे अपूर्णाला पूर्णत्व करणारा, गुरु म्हणजे अपूर्णाला पूर्णत्व करणारा, गुरु म्हणजे आपला जीवलक दिशादर्शक, गुरु म्हणजे आपला जीवलक दिशादर्शक, गुरु म्हणजे प्रेरणेची रुजवात करणारा, गुरु म्हणजे प्रेरणेची रुजवात करणारा, गुरु म्हणजे आपल्या जीवनाचा, गुरु म्हणजे आपल्या जीवनाचा शिल्पकार, आणि सर्वात शेवटी गुरु म्हणजे आपल्या आठवणीतला कोपरा असतो, हळवा कोपरा असतो, आपल्या आठवणीतला हळवा कोपरा असतो, जपावा असतो. मला आपल्यासारख्या कोवळ्या मनावर मनांच्या समोर बोलण्याची संधी दिली, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी संस्थेचे आणि सर्व आयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांनी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चक्र येऊन म्हणूया आपण की स्वरा विनीत हरताळकर ही विद्यार्थिनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इंग्लिश एलिमेंटरी ग्रामर परीक्षेमध्ये राज्यात प्रथम आलेली होती. तिचा सन्मान आपण निकालाच्या दिवशी केलेला आहेच, परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी तिचा ट्रॉफी सुद्धा आलेली आहे. अतिशय सुंदर ट्रॉफी आहे. आदरणीय महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी तिला प्रदान करावी. गुरु पौर्णिमेचा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय. या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री महाजन सर या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं म्हणजे आपल्याच लोकांचे आभार व्यक्त करायचे नसतात, कारण ते आपल्या विवेकानंद परिवाराचे सदस्य आहे. पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. असं म्हणतात की सभ्यताओं का उदय और संस्कृतियों का उत्कर्ष, महान विभूतियों के निर्माण पूज्य गुरुजनों के आशीर्वाद एवं मार्गदर्शन से होते हैं. अपने त्याग, तप और ज्ञान के आलोक से मानव समाज का उद्धार कर रहे आप जैसे देवतुल्य गुरुजनों को हम नमन करते हैं. आदरणीय महाजन सर या ठिकाणी आपण आलात आणि आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं.